आठवले साहेबांना महायुती सरकारनं मंत्रिपदाची संधी दिलेली आहे, मात्र कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळत नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आमची ताकद मोठी आहे, आम्ही ज्यांच्याबरोबर असतो तोच पक्ष सत्तेवर येतो. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव आहे, ही जागा आरपीआय आठवले गटाला जर मिळाली नाही तर महायुतीनं आम्हाला गृहीत धरू नये, असा इशारा आरपीआयचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या 67वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त जामखेड जिल्हा अहमदनगर येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी विजय वाघचौरे, सतीश मगर, बाळासाहेब शिंदे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, विशाल घोडके, पप्पू घोडके, सतीश साळवे, गौरव मगर, भैलुमे, खंडू मोरे, महादेव महारनवर, आतिश शेख यांच्यासह मोठ्या संख्येनं आरपीआय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सातारा येथे पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, यासाठी सर्व नेते प्रयत्नशील आहेत. यासाठी राजाभाऊ सरोदे, श्रीकांत भालेराव, सीमाताई आठवले, पप्पू कागदे, अशोक गायकवाड यांच्यासह अनेक नेते प्रयत्नशील असून कार्यक्रमासाठी उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेचे 38 मतदारसंघ राखीव आहेत, यापैकी आम्हाला 20 ते 22 जागा मिळाव्यात. नगर जिल्ह्यात आमची ताकद मोठी असल्यानं श्रीरामपूर विधानसभेची जागाही मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. जर आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्हाला महायुतीनं गृहीत धरू नये. महायुतीमध्ये सहभागी होताना 10% वाटा हा शब्द दिलेला होता, मात्र सत्ताधारी आता तो शब्द पाळत नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आम्ही आमच्या भावना आमचे नेते आठवले साहेबांना कळवल्यात, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत राहणार नाही, आम्ही त्यांचं काम करणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो. आणि थांबण्यापूर्वी आमच्या 3 तारखेच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत. आम्ही देखील त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधव देखील आले, त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या ज्या भावना आहेत, ज्या कार्यकर्त्या भावना आहेत, त्या आपण आपल्या प्रसार माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आपणास जर काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. धन्यवाद. सत्तेमध्ये येतो आम्ही, पूर्वी काँग्रेस बरोबर होतो, काँग्रेस सत्तेमध्ये होती, नंतर आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो, राष्ट्रवादी सत्तेमध्ये गेली, भाजप सेनेबरोबर गेलो, भाजप सेना सत्तेमध्ये आली, परंतु आम्हाला सत्ता मिळाली नाही हे आमच्या कार्यकर्त्यांना किती दिवस सहन करावं लागणार आहे, आम्ही किती दिवस सत्तेपासून दूर राहायचं. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेला कार्यकर्ता सत्तेचा विचार करत नाही, परंतु तो विचार आता किती दिवस करायचा. आमच्या पक्षाला जर विधानसभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरची जागा मिळाली नाही तर आम्ही मित्र पक्षाला मदत करणार नाही. ही रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांची भावना आहे, या कार्यकर्त्यांची भावना मी आज ठिकाणी व्यक्त करतो. कारण आमच्या मतावर आपण सत्तेमध्ये जातात, परंतु आम्ही जर सत्ता मागितली, आम्ही जर काही सीट मागितल्या तर आठवले साहेबांना मंत्रीपद दिलेलं आहे हे सांगून कार्यकर्त्यांचं समाधान केलं जातं. आता आठवले साहेबांना मंत्रीपद दिलं तर त्याच्यामधल्या देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला देशामध्ये मतदान केलं आहे. आमचं नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे स्वतःच्या ताकदीवर 2 आमदार निवडून आले आणि आमचे 2 आमदार थोड्या 200-250 मताने पराभूत झाले. काही राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. प्रामुख्याने राज्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे, परंतु कार्यकर्त्याला ताकद मिळत नसल्यामुळे, कार्यकर्त्यांना सत्ता मिळत नाही ही जी शोकांतिका आहे ती दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने पक्ष नेतृत्वाकडे जी आग्रहाची भूमिका घेतलेली आहे, सत्ता सर्वांना मिळाली पाहिजे या सत्तेच्या विचाराशी सर्वांनी एकमतता दाखवून आठवले साहेबांनी आणि राज्य कमिटीने देखील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्या भावनेचा आदर करून त्या भावना मित्रपक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुयायी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी मित्रपक्षाला विनंती करतो की त्या मित्रपक्षाकडून आम्हाला श्रीरामपूरची जागा मिळावीच, ती दिलीच पाहिजे. जर त्यांनी ती आम्हाला जागा दिली, सर्व जिल्ह्याची
सर्वच कार्यकर्त्यांची जी निराशा झालेली आहे त्याबद्दल आम्ही राज्य कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये आठवले साहेबांना आमची नाराजी कळवलेली आहे आणि ती नाराजी साहेबांनी यापूर्वीही पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरू नये ही भूमिका घेतली होती. जरी आठवले साहेबांना केंद्रात निवडणूक मंत्री केलं असलं तरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशातील जवळपास 28 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाचा झेंडा संपूर्ण देशामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम, राज्याराज्यामध्ये पोहोचवण्याचं काम, प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम, प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये पोहोचवण्याचं काम आमदार साठे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि रिपब्लिकन पक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि हे सर्व करत असताना आमची ज्या मित्रपक्षाबरोबर युती आहे त्यांच्याकडून आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळत नाही. मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आमची ज्यावेळेस भाजप सेनेबरोबर युती झाली होती त्यावेळेस आम्हाला सत्तेचा 10% वाटा देणार असा लिखित करार त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला तो तसा करार करून दिला होता. परंतु दिलेला शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही रिपब्लिकन पक्षासाठी 2 जागेची मागणी केली होती. त्यामध्ये शिर्डीची जागा ही रामदास आठवले साहेबांसाठी आम्ही मागितली होती आणि सोलापूरची जागा ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्यासाठी. रिपब्लिकन पक्षाला एकही जागा लोकसभेत मिळाली नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे तमाम कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीचा रिझल्ट आपण सर्वांनी पाहिलेला आहे. कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, यांनी आठवले साहेबांशी चर्चा करून आपण निवडणूक लढवू नये जी चर्चा झाली तो वरचा विषय होता. परंतु त्यांच्या झालेल्या चर्चेने साहेबांचं जरी समाधान झालं तरी कार्यकर्त्यांचं आणि आमच्या रिपब्लिकन मतदाराचं समाधान झालं नव्हतं. म्हणून आमच्या मतदारांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची नाराजी दाखवून दिलेली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. 288 मतदारसंघापैकी 38 मतदारसंघ राखीव आहे. जरी सर्व मतदारसंघ आम्हाला नाही मिळाले तरी किमान आम्हाला 20-22 जागा मिळाव्यात असं पक्षाचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आमच्या जागेचं मागणीचं पत्र दिलेलं आहे. आम्ही जरी 20-22 जागेचं पत्र दिलेलं असलं तरी आठवले साहेबांनी 10-12 जागा जरी आम्हाला दिल्या तरी चालतील, परंतु त्या निवडून येणाऱ्या जागा मिळाव्यात अशी आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. रामदास आठवलेंची ताकद या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर हा राखीव मतदारसंघ आहे. श्रीरामपूरची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जर आमदार झाला तर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल, रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला ताकद मिळेल. रिपब्लिकन पक्षाचा जो कार्यकर्ता आपल्या घरादाराचा आपल्या मुलाबाळांचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरपडलेला कार्यकर्ता कुटुंबाची पर्वा न करता निस्वार्थपणे समाजाची सेवा करतो त्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल. म्हणून आम्हाला आमच्या सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. कारण आमच्या पक्षाची जी ताकद आहे ती निर्णायक ताकद आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर आमच्या पक्षाला ऊसधारी शेतकरी हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे, परंतु आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून आम्ही ज्या पक्षांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 67 वर्धापन दिन, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
सातारा येथे 3 ऑक्टोबरला संपन्न होणार आहे आणि त्या वर्धापन दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे हे अध्यक्षपद घोषविणार आहेत. पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न होणार आहे. त्यासाठी देशभरातील रिपब्लिक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, महाराष्ट्रातील रिपब्लिक पक्षाचे सर्व पदाधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मुंबई प्रदेश असेल, या सर्व विभागामधून हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर दक्षिणच्या प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करून या ठिकाणी 3 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला साताऱ्याला रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच नेते त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे महासचिव अविनाशजी महातेकर असतील, आदरणीय नेत्या पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई आठवले असतील, गौतमभाऊ सोनवणे असतील, त्याचप्रमाणे बाबूराव कदम असतील, पप्पूजी काटे असतील, चंद्रकांत सोनकांबळे असतील, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोकबाबू गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, हे सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा भाजपाबरोबर आहे. पूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती, रिपब्लिकन पक्ष या युतीमध्ये सहभागी झाल्यानंतर युतीची महायुती झाली. मोदींच्या सरकारमध्ये रामदास साठवले साहेबांना 3 वेळेस मंत्रिपदाची संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे रामदास साठवले हेच केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले ही अभिमानाची बाब आहे. परंतु महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला अहमदनगर येथील युसुफ शेख यांनी जिल्हाध्यक्ष साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआयमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ आरपीआय नेते बुद्धवासी धरमदादा घायतडक यांना पक्षाच्या वतीनं बापूंना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड, पुणे.